विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। कसं पांढरी टी शर्ट, पांढरा हाफ पॅन्ट, पांढरे बूट घालून सगळे लोक सकाळी असे बाहेर पडतात जॉगिंगला, कॅलरी जाळायला। अरे खायचं कशाला आतल्या दिवशी? अगदी दोन गुलाबजाम कमी हाणायचे ना, तुम्हाला सांगतो। सगळे असे नुसते आणि तुम्हाला मध्ये गेलं तीन कोलांट्या उड्या मारतील की काय वगैरे, आणि ते एकमेकाला अशी दोन बोट दाखवतात। आपल्याला वाटतं यांना दोन मतं पडतात। मी उठलेलं बघून मी एकाला बांधलेली शिडी चटकन उठली। आता तुम्हाला माहित आहे अहो, शिडी जात उठली की वाकडी होती, बायला म्हटलं गोठळा करील, हातरून गोळा केले ते अर्धाने टाकले ते घाटावर द्याव बसल्यागत बसलं। एका झेपत शिडीजवळ गेलो, मी एकाला बांधलेली शिडी जी चरी सोडली जात तिला वडतच बाहेर नेली। कधी पुस्तक वाचायचं चाललं होतं, गणित 17, इंग्लिश 27, बापाचं डोकं भांडलं, त्याला वाटलं की कार्ट्याला एवढी कमी मार्क कशी काय पडले। बाप घरात आला, पोराला चांगला अर्धा तास मार, एवढी कमी मार्क कशी, एवढी कमी, खरं तर मुलाचा पहिला नंबर आला होता। मारायचं थांबल्यानंतर तर म्हटलं एवढे कमी कशी काय मार्क पडले। मुलाने सांगितलं की बाबा तुमचं मारायचं थांबलं असलं तर सांगतो। म्हणजे सांग बाबा, जे मार्कशीट वाचत होतं ना तुम्ही सातवीत असतानाचं मार्कशीट आम्हाला रद्दीत सापडलं ते वाचत होतं। सलमान खान आमचा आदर्श नको, तर या स्वराज्यासाठी वयाच्या 35व्या वर्षी जिवंत डोळे काढून घेणारा शंभू राजा आमचा आदर्श पाहिजे। मकरंद हा मिलिंद, मकरंद पिया मिलिंद, मधुसेवना नंद स्वच्छंद धूंद घे। नमस्कार, मी अशोक नायगावकर, आज तासगावमध्ये आगमन झालेलं आहे। तासगाव नगर परिषदेच्या वतीनं जी व्याख्यानमाला गेली अनेक वर्ष घेतली जाते, परंतु मधल्या काळामध्ये कोविडच्या विलक्षण अशा संकटामध्ये ही व्याख्यानमाला खंडित झाली होती, ती पुन्हा पुनरुज्जीवित करून मोठ्या प्रमाणात ती चालू करण्याचं नगर परिषदेनं ठरवलेलं आहे। आजचा शुभारंभाचा दिवस आहे आणि माझा कार्यक्रम इथे 5 वाजता मिश्किली आणि कविता ही या कार्यक्रमानं या व्याख्यानमालेची सुरुवात होणार आहे। आपण सर्व तासगाव मधील सर्व नगरजनांना, रसिकांना मी कळकळीची विनंती करतो, बंधू भगिनी आणि महिला वर्गाला विशेषतः मी आग्रहाचं कळकळीची विनंती करतो की आपण सर्वांनी या व्याख्यानमालेचा 4-5 दिवस जी आहे तिचा यथोचित लाभ घ्यावा आणि आपण आम्हालाही आपल्या उपस्थितीचा आनंद द्यावा। धन्यवाद।